वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित आबा पाटील सुरूळकर यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाल्याच्या नंतर संपूर्ण मतदारसंघामध्ये एक उत्साहाचं वातावरण तयार झालं आणि या वातावरणामुळं संबंध मतदारसंघ ढवळून निघाला। सत्यजित आबांच्या बद्दल बोलायचं झालं तर सत्यजित आबा यांनी यापूर्वी विधानसभेचं नेतृत्व त्या ठिकाणी शाहूवाडीच्या मतदारसंघातून 2 वेळा केलं। एक निष्कलंक चारित्र्यवान बहुजन समाजाचा चेहरा, तरुण चेहरा आणि नव्या विचाराला जोडणी देणारा चेहरा म्हणून सत्यजित आबांच्याकडे पाहिलं जातं। त्यांच्या 2 टर्मचा जर अभ्यास केला तर वाड्या वस्त्यावर पाणी आणण्याचं काम, शेतीच्या मध्ये रोजगार वाढवण्याचं काम, असे अनेक पद्धतीनं अनेक विषय त्यांनी विधिमंडळात मांडण्याचं काम केलं आणि त्याला न्याय देण्याचं काम केलं आणि हाच त्यांचा परिचय आज 6 तालुक्यामध्ये होऊन राहिलेला आहे। त्यामुळं सत्यजित आबांच्या सारखा एक नवा चेहरा या मतदारसंघाला जर खासदार म्हणून मिळाला तर या मतदारसंघाचेच नव्हे तर महाराष्ट्राचेच असणारे 19 प्रश्न हे दिल्लीच्या संसदेमध्ये मांडले जातील, त्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम सत्यजित आबांच्या माध्यमातून होईल असा एक आशेचा किरण या नेतृत्वाच्या माध्यमातून दिसून राहिलेला आणि म्हणून सत्यजित आबांची संसदेवर नियुक्ती होणं ही काळाची गरज आहे असं म्हटलं तर चुकीच होणार नाही। या सगळ्या पार्श्वभूमीवर माननीय उद्धवजी ठाकरे यांची सभा ही 1 मे 2024 इचलकरंजीच्या नारायणराव बाबासाहेब नाट्यगृह चौकामध्ये होणार आहे आणि या सभेला प्रचंड अशा पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी मिळणार आहे। माझी आपणाला सर्वांना विनंती आहे की ज्या पद्धतीची सहानुभूतीची लाट आज महाराष्ट्रामध्ये पसरलेली आहे ती उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहे, ती शरदचंद्रजी पवार यांच्या पाठीशी आहे। ज्या पद्धतीनं शिवसेना फोडण्यात आली आणि शिवसेनेचे 2 तुकडे करून त्या ठिकाणी राजकारण करून सत्तेमध्ये जाण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीनं केला त्याच्यामधून सर्वसामान्य माणसाच्या मताचा अपमान त्या ठिकाणी झाला ही भावना सामान्य माणसामध्ये आणि हीच सहानुभूतीची लाट आज उद्धवजींच्या मागे आहे। त्यामुळे उद्धवजींनी दिलेला प्रत्येक उमेदवार या ठिकाणी विजयी होईल अशा पद्धतीचं वातावरण या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि या महाराष्ट्रामधल्या वातावरणाचाच फायदा ह्या हातरंगले लोकसभा मतदारसंघातील सत्यजित पाटील यांना लाभणार आहे। संबंध महाविकास आघाडीतले सर्व घटक पक्ष त्यांच्या पाठीशी राहिलेले आहेत आणि त्यामुळे मला निश्चितपणानं खात्री आहे की सत्यजित आबांचा विजय हा उद्याच्या 7 तारखेला हा निश्चितपणानं होणार आहे। आपल्या सगळ्यांना माझी कळकळीची आणि नम्रपणानं विनंती आहे की आपण सर्वांनी उद्धवजींच्या सभेमध्ये, शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सभेमध्ये आपण सर्वांनी हजेरी लावावं अशी आपल्याला मी नम्रपणानं कळकळीची विनंती करतो। जय हिंद। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।